वेलकम स्टूडेंट्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण अपर डारबॉक्स इंटीग्रल, लोअर डारबॉक्स इंटीग्रल, इंटिग्रेबल फंक्शन याच्याबद्दल माहिती घेतली. आता इंटिग्रेबल फंक्शनच्या काही प्रॉपर्टी बघण्यासाठी आणि रिझल्ट्स प्रूव करण्यासाठी अगोदर आपल्याला अपर डारबॉक्स सम आणि लोअर डारबॉक्स समचं इंटर रिलेशन आणि त्याच्या काही एक्स्ट्रा प्रॉपर्टीज स्टडी करणं गरजेचं आहे. या लेक्चरमध्ये आपण डारबॉक्स समच्याच काही प्रॉपर्टी बघणार आहोत. लेमा वन, लेट एफ बी अ बाउंडेड फंक्शन ऑन क्लोज इंटरवल ए बी. इफ पी एंड क्यू आर पार्टिशन्स ऑफ क्लोज इंटरवल ए बी विथ पी इज सबसेट ऑफ क्यू, देन लोअर डारबॉक्स सम ऑफ स्मॉलर पार्टिशन पी इज सबसेट ऑफ क्यू, सो पी इज स्मॉलर. सो लोअर डारबॉक्स सम ऑफ स्मॉलर पार्टिशन इज स्मॉलर दॅन करस्पॉन्डिंग लोअर डारबॉक्स सम ऑफ बिगर पार्टिशन. जसं पार्टिशनमध्ये पॉईंट्स वाढतात, लोअर डारबॉक्स सम्स त्या पण वाढत जातात, इन्क्रीज होतात. लोअर डारबॉक्स सम विथ रिस्पेक्ट टू पार्टिशन क्यू इज ऑलवेज स्मॉलर दॅन अप्पर डारबॉक्स सम. लोअर डारबॉक्स समपेक्षा नेहमी अप्पर डारबॉक्स सम बिगरच असते. आणि जसं पार्टिशन मोठं होईल, क्यू इज बिगर, अप्पर डारबॉक्स सम बिकम स्मॉलर दॅन द अप्पर डारबॉक्स सम ऑफ द स्मॉलर पार्टिशन. म्हणजे पार्टिशनमध्ये पॉईंट जेवढे जास्त, क्यू इज बिगर, अप्पर डारबॉक्स सम तेवढेच लहान. वेल, ही प्रॉपर्टी प्रूव्ह करताना आपण एकूण याचे इनइक्वॅलिटीचे तीन इनइक्वॅलिटी प्रूव्ह कराव्या लागतील आपल्याला. फर्स्ट दिस इनइक्वॅलिटी, देन मिडल पार्ट, सेकंड अँड देन थर्ड इनइक्वॅलिटी. आणि ह्या तीन इनइक्वॅलिटी आपण जर जोडल्या तर ॲटोमॅटिकली आपल्याला ही कम्प्लीट इनइक्वॅलिटी मिळेल. त्यापैकी फर्स्ट आपण मिडल इनइक्वॅलिटी जी आहे ती प्रूव्ह करू, विच इज ॲक्च्युली ऑब्व्हियस, बट वी गेव सम वी गिव क्लिअर टेक्निकल प्रूफ ऑफ दिस इनइक्वॅलिटी. आणि मग फर्स्ट आणि थर्ड इनइक्वॅलिटी ज्या आहेत त्या दोघींची दोघांचं प्रूफ सिमिलर असल्यामुळं, सुप्रीमम आणि इन्फिमम जस्ट रिप्लेसमेंट असल्यामुळं, दोन्हीपैकी कुठलंही एक प्रूफ आपण जरी केलं तरी सेकंड प्रूफ आपल्याला सिमिलरली करता येईल. सो आवर फर्स्ट टार्गेट इज टू प्रूव्ह मिडल इनइक्वॅलिटी, अँड टू प्रूव्ह दिस वी नीड ए पार्टिशन क्यू. चेक करा मिडल इनइक्वॅलिटीमध्ये आपल्याला क्यू या पार्टिशन करता लोअर डारबॉक्स सम ही स्मॉल आहे असं प्रूव्ह करायचं आहे आणि अप्पर डारबॉक्स सम इज बिगर. सो लेट मी कन्सिडर अ पार्टिशन क्यू हूज पॉईंट्स ऑफ सब डिव्हिजन, मी आता टी नॉट टी वन घेण्याऐवजी I will take different S0, S1, S2, as you wish, in as many points as you wish. Let me take n parts. So, I have n parts considered in closed interval AB, and this is my partition. And with respect to this partition, to find lower darboxum sum and upper darboxum sum, I must determine small m, that is infimum value, and capital M, that is supremum value, over each of the component subinterval. ज्या सब इंटरवल तयार होतील एस नॉट टू एस वन, एस वन टू एस टू, त्या प्रत्येकावर मला इन्फिमम आणि सुप्रिमम डिटरमाईन करायला पाहिजे. पण कोणती जरी यातली कॉम्पोनंट सब इंटरवल घेतली, से केथ इंटरवल एस के मायनस वन टू एस के, ऑब्विसली इन्फिमम स्मॉल एम इज द स्मॉलेस्ट व्हॅल्यू ऑफ द फंक्शन. सो बिईंग स्मॉलेस्ट व्हॅल्यू अँड कॅपिटल एम बिईंग हायेस्ट व्हॅल्यू, ऑब्विसली स्मॉलेस्ट व्हॅल्यू इज लेस दॅन हायेस्ट व्हॅल्यू. सो infimum small m is always less than supremum value capital M. This is for all k 1 to n. म्हणजे एकूण ह्या n inequalities आहेत. अशा इफ वी टेक k equal to 1 वी गेट द कंपोनंट सब इंटरवल एस नॉट टू एस वन, मग त्याच्यावरचा इन्फिमम त्याच्यावरचा सुप्रिमम, इन्फिमम लेस दॅन सुप्रिमम. असं सेकंड k equal to 2 घेतलं तर आणखीन एक इनइक्वॅलिटी, k equal to 3 साठी आणखीन एक, असं k equal to n साठी nth. त्या प्रत्येकाला आपल्याला काय करायचं, त्या इंटरवलच्या लेंथ एस के मायनस वनने मल्टिप्लाय करायचं. आणि ही लेंथ नॉन निगेटिव्ह असल्यामुळं नॉन निगेटिव्ह क्वांटिटीनं दोन्ही साईडला मल्टिप्लाय केल्यावर काही फरक पडणार नाही, परत आपल्याला असे एकूण एन इनइक्वॅलिटी मिळतील. आणि आपण एकसारख्या जरी इनइक्वॅलिटी असतील लेस दॅन ऑर इक्वल टू टाईपच्या, वी कॅन ॲड देम ऑल आणि ॲडिशन केल्यावर आपल्याला असं मिळेल, समेशन ऑफ इन्फिमम ओवर केथ सब इंटरवल मल्टिप्लाइड बाय लेंथ इज as infimum small m is less than supremum, this summation is less than the new summation capital M multiplied by
लेंथ, पण लेफ्ट हँड साइड जे समेशन आहे ते इन्फिमम मल्टीप्लाइड बाय लेंथ इज नथिंग बट लोअर डारबॉक्स सम विथ रिस्पेक्ट टू द पार्टिशन क्यू, आणि राईट हँड साइड इज अप्पर डारबॉक्स सम बिकॉज ऑफ वी आर यूजिंग सुप्रीमम. सो ऑटोमॅटिकली वी गेट मिडल इनइक्वालिटी. सो दिस इज अवर फर्स्ट पार्ट. इन सेकंड पार्ट वी प्रूव फर्स्ट इनइक्वालिटी ऑफ दिस फर्स्ट अँड थर्ड, बट दे आर सिमिलर. वी विल प्रूव ओनली वन ऑफ देम. सो लेट अस प्रूव एल एफ पी इज लेस दॅन एल एफ क्यू, आणि मग सिमिलरली इन्फिममच्याऐवजी सुप्रिमम वापरून आणि त्याच्या करस्पॉन्डिंग प्रॉपर्टी वापरून आपल्याला सेकंड इनइक्वालिटी मिळवता येईल. तर क्यू हे पार्टिशन पीपेक्षा बिगर आहे, म्हणजे त्याच्यात काही पॉईंट्स पीपेक्षा जास्त आहेत. सपोज पीमध्ये एन पॉईंट्स आहेत, टी नॉट, टी वन, टी टू, टी एन, इट इज अ पार्टिशन. सो पी कंटेन सपोज एन पॉईंट्स, आणि क्यूमध्ये त्याच्यापेक्षा कमीत कमी एक तरी पॉईंट जास्त आहे. आता पार्टिशन्स असल्यामुळे त्याच्यात फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स असणार आहेत, त्यामुळे पीपेक्षा जर क्यूमध्ये जास्त पॉईंट्स असतील ते आर पॉईंट्स जास्त असतील. तर जर आपण पीपेक्षा एक पॉईंट जास्त असेल क्यूमध्ये, ओनली वन पॉईंट, आणि इनइक्वालिटी जर प्रूव्ह केली, तर असे किती जरी पॉईंट जास्त असतील ते आर पॉईंट जास्त आहेत, तर ॲट अ टाईम आपण एक पॉईंट ॲड करायचा वन, आणि सपोज आपल्याला नेक्स्ट पार्टिशन मिळेल पी डॅश, तर ही इनइक्वालिटी आपण वन पॉईंटसाठी प्रूव्ह केल्यामुळं लोअर डारबॉक्स सम फॉर पी इज लेस दॅन ऑर इक्वल टू लोअर डारबॉक्स सम फॉर पी डॅश. अगेन ॲड वन मोअर पॉईंट टू गेट नेक्स्ट पार्टिशन पी डबल डॅश. पुन्हा मग ॲटोमॅटिकली काय होईल, एल लोअर डारबॉक्स सम विथ रिस्पेक्ट टू पी डॅश इज लेस दॅन लोअर डारबॉक्स सम विथ रिस्पेक्ट टू पी डबल डॅश. सो दिस लोअर डारबॉक्स सम ॲटोमॅटिकली स्मॉलर दॅन लोअर डारबॉक्स सम करस्पॉन्डिंग टू पी डबल डॅश, अँड गो ऑन डुईंग लाईक दिस. दिस इज कॉल्ड इंडक्शन. फायनली आर मायनस वन पॉईंटचं जे असेल पी आर मायनस वन, त्याची लोअर डारबॉक्स सम ही क्यूपेक्षा लेस दॅन ऑर इक्वल टू असणार आहे. सो पी लेस दॅन ऑर इक्वल टू पी डॅश, पी डॅश लेस दॅन ऑर पी डबल डॅश, असं करत 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 लेस दॅन ऑर इक्वल टू क्यू, ॲटोमॅटिकली फर्स्ट लेस दॅन लास्ट बाय ट्रान्झिटिव्ह प्रॉपर्टी. त्यामुळे एक पॉईंटसाठी आपण जरी हा रिझल्ट प्रूव्ह केला, ॲडिंग वन आर पॉईंट जर एक्स्ट्रा जास्त असतील क्यूमध्ये, वी कॅन गो ऑन ॲडिंग वन पॉईंट ॲट अ टाईम अँड वी कॅन प्रूव्ह इट फॉर एनी फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स. त्यामुळं आपण फक्त एवढंच अश्युम करू की क्यूमध्ये फक्त एकच पॉईंट जास्त आहे. आता सपोज पीमध्ये आपण पार्टिशनमध्ये एन पॉईंट्स घेतलेले आहेत, टी नॉट, टी वन, टी टू, टी एन, त्यामुळे आपल्याला कॉम्पोनंट सब इंटरवल मिळतील टी नॉट टू टी वन, टी वन टू टी टू, टी के मायनस वन टू टी के, अशी केथ इंटरवल असेल, आणि क्यूमध्ये त्याच्यापेक्षा एक पॉईंट जास्त आहे. मग तो एक पॉईंट जो जास्त एक्स्ट्रा, तो ह्या टी नॉट टू टी वन, टी वन टू टी टू, त्यातल्याच कुठल्या तरी एका इंटरवलमध्ये जाऊन पडणार आहे. सपोज तो जो एक्स्ट्रा पॉईंट आहे त्याला आपण नाव दिले यू. सपोज क्यू हॅज वन मोअर पॉईंट, कॉल इट एज यू दॅन पी. पीमध्ये जे पॉईंट्स आहेत एन, त्याच्यापेक्षा एक जास्त पॉईंट क्यूमध्ये आहे, आणि तो कोणत्या तरी एका सब इंटरवलमध्ये से केत सब इंटरवल टी के मायनस वन टू टी केमध्ये पडला आहे. म्हणजे झालं काय, पी मधल्या इतर ज्या इंटरवल आहेत टी नॉट टू टी वन, टी वन टू टी टू, के मायनस वन थ इंटरवल पर्यंतच्या, त्या डिस्टर्ब नाही होत, किंवा के नंतरच्या सब इंटरवल डिस्टर्ब नाही होत. फक्त पीमध्ये जी केत इंटरवल होती ती टी के मायनस वन टू टी के, तीच सब इंटरवल क्यूमध्ये पुन्हा दोन भागात ब्रेक झालेली आहे. सो पीमध्ये आपल्याकडे ती इंटरवल होती टी के मायनस वन टू टी के. आता त्याच्यामध्ये एक पॉईंट एक्स्ट्रा येऊन पडला क्यूच्या संदर्भात ते यू, तर त्यामुळे त्या एका केत इंटरवलचे दोन परत तुकडे झाले. टी के मायनस वन टू यू हा एक पार्ट, आणि यू टू टी के, आणि एवढाच फक्त दोन्ही पार्टिशन्समध्ये फरक आहे. म्हणजे के मायनस वनच्या अगोदरचे पार्ट आणि केतच्या नंतरचे पार्ट्स हे दोन्ही पार्टिशनमधले सेमच आहेत, त्यामुळे करस्पॉन्डिंगली त्यांचे जे इन्फिमा, सुप्रिमा, त्यांच्या लेंथ ह्या इतर पार्टिशन सॉरी इतर सब इंटरवलसाठी सेमच असणार आहेत. फक्त एकाच कंपोनंट इंटरवलसाठी त्या वेगळ्या असणार आहेत, म्हणजे आपल्याला फक्त त्या वेगळ्या पार्टचा विचार करावा लागेल.
आता ही इनइक्वालिटी प्रूव करण्यासाठी एल एफ पी लेस दॅन एल एफ क्यू आय विल प्रूव दॅट एल एफ क्यू मायनस एल एफ पी इज नॉन निगेटिव्ह क्वांटिटी. कारण हा जर मोठा असेल तर मोठ्यातून लहान वजा केल्यावर पॉझिटिव्ह क्वांटिटी किंवा नॉन निगेटिव्ह क्वांटिटी तयार व्हायला पाहिजे. सो आपण एल एफ क्यू मायनस एल एफ पी हा डिफरन्स कन्सिडर करू. सो लोअर डारबॉक्स सम्स ऑफ पी अँड क्यू आर द सेम एक्सेप्ट फॉर द टर्म्स इन्व्हॉल्विंग टी के मायनस वन ऑर टी के. तेवढी एकच इंटरवल यू हा पॉईंट नवीन त्याच्यामध्ये आल्यामुळं डिस्टर्ब झालेली आहे. त्यामुळं आपल्याला हा डिफरन्स जो नॉन निगेटिव्ह दाखवायचा आहे त्याची व्हॅल्यू सिंपल नोटेशन आपण थोडी वापरू. आणि सपोज मला लोअर डारबॉक्स सम विथ रिस्पेक्ट टू पार्टिशन क्यू आणि त्याच्यातून लोअर डारबॉक्स सम विथ रिस्पेक्ट टू पार्टिशन क्यू सबट्रॅक्ट करायचं. तर लोअर डारबॉक्स सम विथ रिस्पेक्ट टू पी फर्स्ट बघू, कारण आपण त्याच्यामध्ये टी नॉट टी वन टी टू अप टू टी एन अशी एन पार्टिशन घेतलेली आहेत. तर आपण काय करतो आहे, लोअर डारबॉक्स सम कॅल्क्युलेट करण्यासाठी इन्फिमम व्हॅल्यू ओव्हर ईच कंपोनंट इंटरवल टी नॉट टू टी वन टी वन टू टी टू असं इन्फिमम कॅल्क्युलेट करतो आहे आणि त्याला त्याच्या लेंथ टी वन मायनस टी नॉटनी मल्टीप्लाय करतो. आता नोटेशन अधिक सिम्पल व्हावीत म्हणून मी काय करतो, इतकं मोटेशन नोटेशन वापरण्याऐवजी जे फर्स्ट इंटरवलवर जो तुम्ही इन्फिमम कॅल्क्युलेट करणार आहे त्याच्यासाठी यम एफ टी नॉट टी वनच्या ऐवजी मी सिम्पली यम वन हे नोटेशन वापरतो. आणि ही जी लेंथ तयार होते टी वन मायनस टी वन टी नॉट त्याला मी नाव देतो डेल्टा वन. सो वन इंडिकेट्स फर्स्ट पार्ट ऑफ दॅट पार्टिशन, फर्स्ट कंपोनंट इंटरवल. असं सिमिलरली सेकंड पार्टवरचा इन्फिमम सिम्बॉल इज सिम्प्लिफाईड सिम्बॉल एम टू मल्टीप्लाइड बाय इट्स लेंथ, असं आपण ते ॲड करत जाणार. अशा एकूण केथ इंटरवल टी के मायनस वन टू टी के करस्पॉन्डिंग इन्फिमम इज स्मॉल एम के मल्टीप्लाइड बाय लेंथ डेल्टा के, अगेन के प्लस वन के प्लस टू करत 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 यंथ लास्ट आपल्याला मिळणार आहे. ही ॲडिशन असणार आहे. पीमध्ये जे टोटल पार्ट्स आहेत त्याच्यापेक्षा एकच पार्ट वेगळा आहे याच्यामध्ये. पीमध्ये जे केथ इंटरवल आहे टी के मायनस वन टू टी के हे पीच्या संदर्भात, तर हा ऑरेंज कलरमध्ये फक्त हा यू एक्स्ट्रा येऊन पडलेला आहे. जसं आपण केथ इंटरवलसाठी जर आपण केथ इंटरवलसाठी एम के आणि लेंथ डेल्टा के न डिनोट केली आहे, तसं इथला जो सुप्रीमम असेल त्याला आपण सोयीसाठी नोटेशन देऊ एम डॅश सॉरी इन्फिमम, आणि यू टू टी केचा जो इन्फिमम असेल त्याला देऊ एम डबल डॅश. ह्याची जी करस्पॉन्डिंग लेंथ असेल त्याला म्हणू डेल्टा डॅश आणि यू टू टी के जी लेंथ असेल तिला म्हणू डेल्टा डबल डॅश. एवढी एकमेव इंटरवल क्यूमध्ये वेगळी असणार आहे. त्यामुळे क्यूची करस्पॉन्डिंग अशी समेशन काय येणार आहे, के मायनस वनच्या पूर्वीच्या सॉरी केथ इंटरवलच्या पूर्वीच्या जे असणार आहेत यम वन डेल्टा वन त्या सेमच टर्म असणार आहेत यम टू डेल्टा टू, कारण त्याच्यामध्ये काही परिणाम क्यूमध्ये झालेले नाही. पीमध्ये आणि क्यूमध्ये ते पार्ट्स सेमच आहेत, त्यामुळे असं के मायनस वनपर्यंत कंटिन्यू होईल. सेपरेट कुठं होईल, केथ इंटरवल जी ह्याच्यामध्ये होती ही एक टर्म, ती मात्र क्यूमध्ये आल्यानंतर एकाच्या दोन टर्म होणार आहेत. टी के मायनस वन टू यू करस्पॉन्डिंग इन्फिमम आपण सिम्बॉलाइज केलं एम डॅश आणि त्याची लेंथ ॲक्च्युअली ती लेंथ असणार आहे यू मायनस टी के मायनस वन, ज्याला मी डेल्टा डॅशनं डिनोट केलेला आहे. प्लस नेक्स्ट दुसरा एक भाग पडेल त्याचा यू टू टी के ही इंटरवल त्याचा करस्पॉन्डिंग इन्फिमम मी डिनोट केलेला आहे एम डबल डॅश आणि त्याची लेंथ असणार आहे टी के मायनस यू, त्याला मी तात्पुरतं नोटेशन दिलेलं आहे डेल्टा डबल डॅश. आणि इथून पुढच्या टर्म्स मात्र परत एम एन डेल्टा एनपर्यंत सेम असतील. म्हणजे इथून इथंपर्यंत ज्या ह्या ज्या टर्म्स आहेत कॉमन टर्मला मी अंडरलाईन करतो. तर के प्लस वनपासून एनपर्यंतच्या ह्या टर्म सेमच असणार आहेत आणि ह्याच्या पूर्वीच्या के मायनस वन ते इंटरवलपर्यंत ह्या अंडरलाईन केलेल्या टर्म्स सेमच असणार आहेत आणि ज्या वेगळ्या आहेत त्यांना मी येलो सर्कल करतो. तो हा पार्ट मात्र पीपेक्षा वेगळा आहे. त्यामुळं जेव्हा आपण सबट्रॅक्शन करणार तेव्हा ह्या ज्या सेम टर्म्स आहेत त्या कॅन्सल होणार ऑटोमॅटिकली. सो एम वन डेल्टा वन एम वन डेल्टा वन सबट्रॅक्शनमध्ये कॅन्सल होतील, अशा के मायनस वन टर्मपर्यंतच्या कॅन्सल होतील.
ही टर्म डिफरंट असल्यामुळे कॅन्सल होणार नाही, तिथून पुढच्या परत कॅन्सल व्हायला सुरू होतील आणि सेम सेम टर्म कॅन्सल होऊन एल एफ क्यूमध्ये दोन टर्म शिल्लक राहतील, एम डॅश डेल्टा डॅश एम डॅश एम डबल डॅश डेल्टा डबल डॅश, जे मी आता आपल्या नोटेशनमध्ये पुन्हा रेग्युलर पद्धतीनं कन्वर्ट करून लिहितो. तर हा एम डॅश म्हणजे स्मॉल एम इन्फिमम ऑफ द फंक्शन करस्पॉन्डिंग टू दिस पार्टिशन सब इंटरवल टी के मायनस वन टू यू मल्टीप्लाइड बाय लेंथ डेल्टा डॅश. डेल्टा डॅश म्हणजे टी के मायनस वन टू यू या इंटरवलची लेंथ, अप्पर यू मायनस लोअर टी के मायनस वन. ओके, आणि जो नेक्स्ट पार्ट आहे त्याचा यू टू टी के, त्याची करस्पॉन्डिंग इन्फिमम व्हॅल्यू असणार आहे प्लस स्मॉल एम इंटरवल इज फ्रॉम यू टू टी के मल्टीप्लाइड बाय लेंथ. यू टू टी केची लेंथ असणार आहे अप्पर टी के मायनस यू, टी के मायनस यू. तो ह्या दोन टर्म म्हणजे ऍक्च्युली आपल्या नोटेशन प्रमाणे अशा असणार आहेत. मायनस आता आपण सबट्रॅक्ट करतोय लोअर डारबॉक्सम करस्पॉन्डिंग टू पी, त्याच्यातली ही एकमेव टर्म शिल्लक राहिली एम के डेल्टा के, आणि ते सबट्रॅक्ट करत असल्यामुळे जरी प्लस असलं तरी प्लस मायनस मायनस. एम के मीन्स केथ इंटरवलवरचा इन्फिमम, आणि ती केथ इंटरवल पी पार्टिशन मधली पूर्वीची टी के मायनस वन टू टी के अशी होल होती पूर्ण मोठी, त्याच्यानंतर हे छोटे तुकडे पडले. मल्टीप्लाइड बाय डेल्टा के म्हणजे लेंथ, लेंथ अगेन टी के मायनस वन. म्हणजे एवढेच तीनच टर्म ॲक्च्युली या सगळ्या कॅल्क्युलेशनमध्ये सर्वाईव्ह होती. सो आय विल गेट फ्रॉम पार्टिशन क्यू दीज टू टर्म्स, मायनस फ्रॉम पार्टिशन पी दिस इज सिंगल टर्म. सो हा टोटल डिफरन्स मिळेल. तर हा जर मला पॉझिटिव्ह असं प्रूव्ह करायचं असेल तर ह्या दोन टर्मची पहिल्या ॲडिशन ह्या सबट्रॅक्ट होणाऱ्या नंबरपेक्षा मोठा आहे असं दाखवावं लागेल मला. फॉर दॅट मी ही जी सबट्रॅक्ट होणारी टर्म आहे तिथून सुरुवात करून इन्फिममची अगदी एक बेसिक प्रॉपर्टी यूज करू. इन्फिममची बेसिक प्रॉपर्टी अशी आहे की जेव्हा तुम्ही इन्फिमम एखाद्या सेटचा कॅल्क्युलेट करण्यासाठी पी हा एक सेट असेल आणि क्यू हा त्याचा सुपर सेट असेल, रिअल नंबरचे सेट आहे, तर पी या सेटवर छोट्या सेटवर असणारा इन्फिमम हा क्यू या सेटवरच्या इन्फिमम त्याला मी म्हणतो एम डॅश सेट जर छोटा असेल तर इन्फिमम मात्र उलट मोठा असतो. इन्फिमम ओवर सबसेट इज बिगर दॅन इन्फिमम ओवर सुपरसेट. याच्याबरोबर उलट सुप्रिममच्या बाबतीत छोट्या सेटवरचा सुप्रिमम छोटाच राहतोय आणि मोठ्या सेटवरचा सुप्रिमम मोठा होतो. इन्फिममच्या बाबतीत मात्र उलट आहे, सबसेटवरचा इन्फिमम हा नेहमी बिगर होत जातो, सबसेट त्याचा करस्पॉन्डिंग इन्फिमम बिगर. ओके, तो ही प्रॉपर्टी आपण इथं यूज करणार. आणि मी जी सबट्रॅक्ट झालेली टर्म आहे प्रिव्हियस इक्वेशनमधली इन्फिमम स्मॉल एम ओव्हर द इंटरवल टी के मायनस वन टू टी के मल्टीप्लाइड बाय लेंथ, तर याच्यामध्ये आपल्याला टी के टू यू आणि यू टू टी के मायनस वन असे भाग पाहिजे आहेत, आणि ते मिळवण्यासाठी ह्या लेंथमध्ये मी मायनस यू आणि प्लस यू करतो. सो लेट अस ॲड अँड सबट्रॅक्ट यू, वी विल गेट दिस. आता टी के मायनस वन यू मायनस यू ही एक हा एक नंबर आणि यू मायनस टी के मायनस वन हा दुसरा नंबर असत ग्रुप तयार केला तर हा बाहेर मल्टीप्लाय असलेला नंबर पहिल्याला पण मल्टीप्लाय करेल दुसऱ्याला पण मल्टीप्लाय करेल. सो बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वी विल गेट धीस. आणि टी के मायनस वन टू टी के ही मोठी इंटरवल आहे जी पार्टिशन पीमध्ये होती, पार्टिशन क्यूमध्ये त्याचे तुकडे झालेत टी के मायनस वन टू यू. तर टी के मायनस वन टू यू हा त्याचा एक सब पार्ट आहे आणि यू टू टी के हा सेकंड सब पार्ट आहे. इथं आता लेंथ आहे टी के मायनस यू म्हणजे ॲक्च्युली इंटरवल यू टू टी के. तर इथं इंटरवल यू टू टी के जर आपण रिप्लेस केलं टी के मायनस वन टू टी केच्या जागी तर ही सब पार्ट आहे त्याचा, त्याचा आणि परत छोटे तुकडे पडले. आणि मी आत्ता शिकवल्याप्रमाणे छोट्या पार्टवरचा इन्फिमम स्मॉल एम हा ॲक्च्युली बिगर असतो म्हणून इथं ग्रेटर दॅन इक्वल टू साईन आलं. आणि हे अप्पर लाईनमध्ये जे आहेत ह्या वरच्या रेषेत असलेले ही सुपर सेट आहे, मोठी इंटरवल आहे
जेवढी इंटरवल मोठी इन्फिमम मात्र उलट लहान, म्हणून इथं लेस दॅन ऑर इक्वल साईन पडलेला आहे. सिमिलरली इथं सुद्धा टी के मायनस वन टू टी केचा हा दुसरा पार्ट टी के मायनस वन टू यू तो की अगेन त्याचा सबसेट आहे, सबसेट असल्यामुळे त्याचा पण इन्फिमम हा मोठा असणार आहे बिगर. त्यामुळं लास्ट लाईनला जी क्वांटिटी तयार झाली सबसेट रिप्लेस करून ते इन्फिमम मोठे असल्यामुळं त्यामुळे ही इनइक्वॅलिटी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, म्हणजे सेकंड लास्ट क्वांटिटी ही बिगर तयार झाली. म्हणजेच ह्या दोघांची ॲडिशन ही ह्या सिंगल टर्मपेक्षा मोठी आहे. म्हणून प्रिव्हियस इक्वेशनमध्ये आपण लोअर डारबॉक्सम विथ रिस्पेक्ट टू क्यू मायनस लोअर डारबॉक्सम विथ रिस्पेक्ट टू पी, त्याचं उत्तर ही ॲडिशन ह्या दोघांची मायनस ही टर्म, पण ही मोठी असल्यामुळं बिगर मायनस स्मॉलर केल्यावर आपल्याला ॲटोमॅटिकली नॉन निगेटिव्ह क्वांटिटी मिळेल, बिकॉज दिस सबट्रॅक्शन इज ॲक्च्युली बिगर मायनस स्मॉलर क्वांटिटी. आणि मग ॲटोमॅटिकली हा मायनस तुम्ही राईट हँड साईडला वगैरे ट्रान्सफर करा, दिस गिव्ज मी एल एफ क्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू एल एफ पी, तो पहिला दुसऱ्यापेक्षा मोठा आहे म्हणजेच दुसरा पहिल्यापेक्षा लहान आहे, आणि याच्यातून आपल्याला रिक्वायर्ड इनइक्वॅलिटी मिळून जाईल एल एफ पी लेस दॅन ऑर इक्वल टू एल एफ पी. आणि याच्यात इन्फिममची जशी प्रॉपर्टी वापरली तशी सुप्रिममची प्रॉपर्टी वापरलं तर हे साईन तेवढं चेंज होणार, लेस दॅन ऑर इक्वल टू जेवजी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू येणार. त्यामुळं पी पार्टिशनची लोअर डारबॉक्सम जशी लहान आली त्याच्या उलट पीची अप्पर डारबॉक्सम मात्र मोठी येणार, कारण इथे इनइक्वॅलिटीमध्ये फरक पडतो, कारण लोअर डारबॉक्समला आपण इन्फिमम वापरतो त्याची प्रॉपर्टी आणि अप्पर डारबॉक्समला सुप्रिमम वापरतो, तर सुप्रिममची प्रॉपर्टी ही जी इथं आपण वापरली आहे ती बरोबर उलट आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. त्यामुळं यूसाठी मात्र आपल्याला अप्पर डारबॉक्सम ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू क्यू विल वी गेट इट इज लेस दॅन ऑर इक्वल टू दॅट ऑफ पी. आणि मग मिडल आणि ह्या दोन इनइक्वॅलिटी जोडल्या तर आपल्याला आपला रिझल्ट मिळून जातो. ओके, नाव वी कंटिन्यू टू नेक्स्ट लेमा. इफ एफ इज बाउंडेड फंक्शन ऑन क्लोज इंटरवल ए बी अँड पी अँड क्यू आर पार्टिशन्स ऑफ क्लोज इंटरवल ए बी, देन लोअर डारबॉक्सम करस्पॉन्डिंग टू एनी पार्टिशन इज लेस दॅन अप्पर डारबॉक्सम ऑफ एनी अदर पार्टिशन. प्रिव्हियस लेमामध्ये जे लोअर डारबॉक्सम आणि अप्पर डारबॉक्समधलं रिलेशन होतं त्यात पार्टिशन कॉमनच होतं क्यू क्यू, पण इथं मात्र वेगवेगळी पार्टिशन्स आहेत, म्हणजे पार्टिशन जरी बदललं तरी लोअर डारबॉक्सम नेहमी लहानच असतात, तो त्याच्यात कुठलं पार्टिशन वापरलं याचा काही संबंध येत नाही. प्रूफ इज व्हेरी सिम्पल. प्रिव्हियस लेमामध्ये हा रिझल्ट आपण प्रूव्ह केला की जर एफ बाउंडेड फंक्शन असेल आणि दोन पार्टिशनमध्ये पी हे स्मॉलर आणि क्यू हे मोठं पार्टिशन असेल तर छोट्या पार्टिशनची लोअर डारबॉक्सम ही लहान असतील आणि मोठ्या पार्टिशनची अप्पर डारबॉक्सम मात्र लेस होती, आणि एकच पार्टिशन कॉमन असेल क्यू तर लोअर डारबॉक्सम नेहमी अप्पर डारबॉक्समपेक्षा स्मॉल असते. तर हे सिम्पल रिलेशन आपल्याकडं प्रिव्हियस लेमाप्रमाणे वी नो धिस रिलेशन. आता पी आणि क्यू हे पार्टिशन्स असतील तर दोन्हीमधले पॉईंट एकत्र करून पी युनियन क्यू सुद्धा एक पार्टिशन असणार आहे, त्याच्यात पी आणि क्यूचे दोन्हीचे पॉईंट्स आहेत आणि आपल्याला माहिती आहे की युनियन नेहमी बिगर सेट असतो, त्यामुळे पी हा पी युनियन क्यूचा सबसेट आहे आणि क्यू हा पी युनियन क्यूचा सबसेट आहे. आणि सबसेट आल्याबरोबर आपल्याला ही जी रिझल्ट आपण आत्ता प्रूव्ह केला लेमा वन तो आपल्याला यूज करता येईल. त्याच्यातनं आपण शिकलो की पार्टिशन स्मॉलर लोअर सम इज ऑल्सो स्मॉलर, पार्टिशन स्मॉलर अप्पर सम इज बिगर, उलट रिलेशन आहे. आणि त्यामुळं पहिल्या पार्टसाठी पी सबसेट ऑफ पी युनियन क्यूसाठी मी लोअर समची प्रॉपर्टी वापरतो, पी स्मॉलर आहे म्हणजे त्याची लोअर डारबॉक्सम ही पी युनियन क्यूपेक्षा स्मॉल असणार आहे. सो पी पार्टिशनची लोअर डारबॉक्सम लेस दॅन पी युनियन क्यू पार्टिशनची लोअर डारबॉक्सम, आणि क्यू इज सबसेट ऑफ पी युनियन क्यू इथं मी अप्पर डारबॉक्समची प्रॉपर्टी वापरतो. जेवढं पार्टिशन मोठं पी युनियन क्यू हा मोठा आहे, अप्पर डारबॉक्सम मात्र लहान येणार, पी युनियन क्यूची अप्पर डारबॉक्सम क्यूच्या अप्पर डारबॉक्समपेक्षा स्मॉल येणार. सो असे हे दोन पार्ट आपण इथं वापरले. आणि पी युनियन क्यू सेम पार्टिशन असेल तर मिडल इनइक्वॅलिटीनुसार लोअर डारबॉक्सम ऑलवेज लेस दॅन अप्पर डारबॉक्सम. आणि तुमच्या लक्षात येईल की हा मिडल पार्ट जो कॉमन आहे तो आपण जो सोडून दिला फर्स्ट लेस दॅन सेकंड, सेकंड लेस दॅन थर्ड, थर्ड लेस दॅन फोर्थ, बाय ट्रान्झिटिव्ह प्रॉपर्टी वी गेट फर्स्ट लेस दॅन लास्ट, म्हणजेच
लोअर डारबॉक सम विथ रिस्पेक्ट टू पी इज लेस दॅन अप्पर डारबॉक सम विथ रिस्पेक्ट टू क्यू. तर अशा दोन महत्त्वाच्या आपल्याला इनइक्वेलिटीज मिळाल्या, त्यांच्या अर्थासहित त्या लक्षात ठेवा, कारण इथून पुढच्या बऱ्याच थेरममध्ये आपल्याला ह्या यूज करायच्या आहेत. सो थँक्यू.